हरीश मोहिर सज्ज होतो आहे राइट अ मोर्थ विकेट ना पहिलाच बॉल अर्धा पॅटला स्वीप केला होता शॉर्ट स्क्वेअर लेगला संधी होती त्या ठिकाणी त्याच्या हातामधून बॉल निष्ठत चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिलाच बॉल वर मात्र चौकारानं टीमचा श्री गणेशा करतोय तो अमोल पाटील मात्र दोन पॉइंट पॉट पाहायला मिळाले टॉस बॉल स्विम करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालं नाहीये इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल सरकेल आहे त्या ठिकाणी ऑन केल्याच्या सगळ्या क्रीडा रसिकांचे मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय स्वीप केल्या बॉलला स्वॉट स्वीपचा फटका बॉल मात्र पाठवलाय तो ऑन साइडला डीप मिड विकेट क्लिअर करत असताना अमोल पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा उत्तुंग असा षटकार अमोल पाटीलच्या बॅट मधून निघतो बॅक टू बॅक दुसरा षटकार अमोल पाटीलच्या बॅट मधून निघतोय एक खणखणी चपराक चौकार डान्स करणं सुद्धा सोपं नाहीये स्वीप करण्याचा प्रयत्न आज मात्र बरेचसे फटके स्वीपच्या माध्यमातून मात्र अर्जित केलेत अमोल पाटीलच्या पाठ मधून मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि हा सामना संपवण्याची बहुधा घाई झाले की काय असाच प्रश्न आता मात्र क्रीडा रसिकांच्या मनामध्ये असेल या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर 29 रन्स ऑन अ बोर्ड यश सुतार पहिल्या तीन बॉलवर मात्र 9 धावा देतात आणि इथे मी म्हणेन थोडस धोक्याची घंटा वाजले विकेट 11 गांधारी टीम साठी लोवा फुल टॉस बॉल ड्राइव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये एक्सलंट कव्हर ड्राइव्ह नाइसली टायमिंग बॉल सीमा पार रन्स मिळतील 4 अमोल पाटीलच्या बॅट मधून मात्र सलग तिसरा चौकार आतापर्यंत पाहायला मिळते अमोल पाटील काय बॅटिंग केलंय आतापर्यंत 5वा चौकार आणि यावेळेस मात्र स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं इथे मात्र क्षेत्ररक्षक चकला आणि बॉल मात्र त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 रन आणि इथे मात्र हा फटका चाललाय तो सरळ सीमा रेषेच्या पलीकडे विजयी षटकार आर्यम सोनारपाडा संघ सुपर 3 मध्ये दाखल होत असताना किंग ट्रॉफी 2022 मधला आजच्या दिवसामधील पहिला सामना आणि पहिला सामना मात्र विके 11 गांधारी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना